आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळी आगरचा सरपंच शिवसेनेचा आमदार उल्हासदादा पाटील, घरात बसून खेळ करणाऱ्यांचा मात जनतेने उतरवला, शुरुआतही क्रांतिकारी निकाल लागणार. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना. सैनिक टाकळी आणि आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे सरपंच सदस्य विजयी झाले आहेत. घरात बसून खेळ करणाऱ्यांचा माज जनतेने उतरवलाय असा सनसनीत दणका लावत शिरोळात नगराध्यक्षही आमच्याच बाजूचा जनता करेल असा विश्वास आमदार उल्हासदादा पाटील यांनी व्यक्त केलाय. आगर ग्रामपंचायत सरपंच अमोल चव्हाण यांचा सत्कार आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानी शिरोळात पार पडला. यावेळी बोलताना आमदार उल्हास पाटील यांनी मधुकर पाटील, बी एस पाटील यांनी घेतलेले कष्ट आणि सौ हर्षदा पाटील यांचा झालेला विजय, अमोल चव्हाण यांना मिळालेली संधी असा उल्लेख करत तालुक्यात खेकटेखोर जे आहेत त्यांचा माज जनतेने उतरवलाय असा उल्लेख करत जो डोळ्यावर दर्प चढला होता तो आगरातील जनतेने उतरवलाय. लोकांना रिंगणात उभे करायचं, झुलवत ठेवायचं, त्यांना उघड्यावर पाडायचं आणि रिंगणात आणून त्यांना बात करायचं आणि पोस्टरबाजी करत क्रेडिट मारायचं. आमदार शिरोळ तालुक्याचा काय, शिरोळ गावात काय म्हणणाऱ्यांना या दोन्ही निकालाने जनतेनं दाखवून दिलंय आम्ही न्यायाच्या बाजूने चाललो आहोत. दोन्ही गावांना विकासाचा निधी कमी पडू देणार नाही. शिरोळात आमदारच काय म्हणणारे उमेदवार मिळणार नाहीत म्हणून हिणवणारे आता एकेकाच्या घरात चालले आहेत. शिरोळात सुद्धा ज्या जनतेने मला विधानसभेत पाठवण्यासाठी सर्वाधिक मतदान दिलं ती जनता आमच्या विचारांचा नगराध्यक्ष करेल आणि शिरोळातही भगवा जनता फडकवेल. नेमकं काय म्हणाले उल्हास पाटील तुम्हीच पहा. उल्हास पाटील त्याच्या पदाधिकाऱ्यांना पार करण्याचा विडा उचललेला होता. काही लोकांनी आमच्या पक्षामार्फत निवडणूक लढवा तुम्हाला तिकीट मिळाले असतील, त्यावेळेचे इथे उपस्थित असणारे सगळे सहकारी त्याच्यामध्ये सुरेंद्रला पाटील म्हणून, काही लोकांनी एकमेकाला आरोप प्रत्यारोप केले असं झालं तर काय करणार, तसं झालं तर काय करणार. मानसिकता त्याला बघितली तर बऱ्यापैकी लोकांची लढण्याची मानसिकता नव्हती. काय तर करा, खरं युती करा अशा पद्धतीचा सुरू सगळ्यांचा होता. या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार झालेल्या उल्हास पाटलांनी सुद्धा लाल आणि अब्रू राखायचं काम दोस्तांनी आताच मगाशी निकाल लागलेला आहे. सैनिक टाकलेला निर्वाद तिथला सरपंच आणि संपूर्ण बहुमतात एखादी सत्ता शिवसेनेला त्या ठिकाणी घेतलेली आहे. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा त्यावेळेला असाच प्रयोग झाला. शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवायचं, माणसं बात करायची आणि रिंगणात आणून त्यांना उघडं पाडायचं एक षडयंत्र या तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे. हडाच्या कार्यकर्त्याला तळाच्या तळागाळात राबणाऱ्या कार्यकर्त्याला संधीच मिळता कामा नये. परंपरागत घरं, परंपरागत माणसं आणि परंपरागत पद्धतीनं निवडणुका जिंकल्या पाहिजेत अशा पद्धतीचा दर्प काही लोकांना चढलेला होता. त्या माणसाचा माज उतरायचं काम आगरच्या जनतेनं केलेलं आहे, जनतेनं केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. शिरोळमध्ये सुद्धा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं 2 महिन्यापूर्वी आपण बिनशर्त पाठिंबा दिला. दुर्दैवानं देशामध्ये काही विधायक शक्ती घुसण्याऐवजी विघातक शक्ती होती. महाआघाडी होण्यापूर्वी महाआघाडी बिघाडी कशी करता येईल त्याचं काम तिने केलं. धर्मधर्म सहयोगानं दत्त महाराजांच्या आशीर्वादानं आदरणीय गोकुळचे माजी चेअरमन दिलीपदादा पाटील आणि मी आम्ही पुन्हा आत्मपरीक्षण केलं, पुन्हा 2 पावलं मागे आलो आणि ही सुद्धा आघाडी होऊ नये अशा पद्धतीचं चित्र तयार केलं गेलं होतं.
मात्र अजून फॉर्म भरायला ज्या दिवसात चावली आहे हे आज तुम्हाला सांगतो. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली दिलीप दादांच्या बरोबरीनं अजून जे कोणी येतील त्यांना बरोबर घेऊन खंबीरपणाने पॅनेल शिरोळच्या नगरपालिकेला आम्ही म्हणजे आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच लोकांनी वर्गणा केल्या होत्या काय या तालुक्यामध्ये काय या गावामध्ये दिलीप पाटलाचा आमदारला कोण विचारतोय, आमदारला सुद्धा उमेदवार मिळणार काय, अरे मला उमेदवार काय मिळणार आहे की याची चिंता करू नका. ज्या गावानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक लीड दिलंय ते गाव मला नक्की उघडं करणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर कोण किती पाण्यात उभायचे जास्त बोलणं उचित नाही. म्हणजे हा जोडून सगळ्या तमाम मतदारांना बंधू भगिनींना विनंती आहे, वास्तववादी दृष्टिकोन ठेवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गावाच्या तालुक्याच्या विकासाकरता न्यायाच्या बाजूने उभं राहण्याकरता तळागाळात राबणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देण्याकरता पोस्टरबाजी आणि नुसतं आंतरून पांघरून घालणाऱ्यांना संधी न देता फडाच्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा आम्ही म्हणलेली प्रामाणिक प्रयत्न केलाय. प्रसंगी येणाऱ्या काळात किती संकट येतील त्याचा विचारही केलेला नाही. अरे झुकेल ती शिवसेना कसली, निश्चितपणाने छत्रपती शिवाजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुठलाही कार्यकर्ता कुठलाही मावळा बाद न होता शिस्तबद्धपणाने या युद्धातून आम्ही सही सलामत जिंकून विजयी होऊ अशा पद्धतीचं जाहीर तुम्हाला आवाहन करतो. निवडणूक लढवली जिंकली त्याबद्दल चांगल्यात चांगली शाबासकी म्हणजे तुमच्या हातून धोतान चांगलं काम व्हावं आणि येणाऱ्या काळात आमदारकीच्या माध्यमातून असो स्वातंत्र्यशास्त्रीच्या जिल्हा परिषदेच्या फंडाच्या माध्यमातून आदरणीय उद्योगपती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेवढा म्हणून निधी तुमच्या पत्रामध्ये टाकता येईल तेवढं टाकण्याचं भाग्य आम्हाला दत्त महाराजांनी उपलब्ध करून द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो. नुकतंच 25-15 यादी तरी आता तुमची आचारसंहिता चालू असली तरी सुद्धा तुम्हाला आकडा माहिती आहे किती आकडा आपण वरती पाठवलेला आहे विकास कामाच्या माध्यमातून. आगरचा पहिला सरपंच होण्याचा बहुमान माझ्या जुन्या सहकार्याला सर्वांचं दूर व्यक्त करून ज्या ज्या घटकांनी आगरच्या आघाडीला पाठिंबा दिला त्यांना त्यानंतरच्या काळात सुद्धा परमेश्वरानं अशी सद्बुद्धी द्यावी अशी विनंती करून थांबतो. धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना.